खासदार उदयनराजे भोसले यांच्या आई कल्पनाराजे भोसले यांनी जपलेल्या भूतदयेची एक बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या कुत्र्याच्या लहान पिल्लाला रात्री 2 वाजता जीवदान देऊन आपली प्राण्यांप्रती असलेली भूतदया दाखवून समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कल्पनाराजे भोसले या रात्री 2 वाजता संगमनेर मार्गे विमानतळ रस्त्याने साईबाबांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र शिर्डी येथे जात असताना विमानतळाजवळील रस्त्यावर त्यांना कुत्र्याचे एक लहान पिल्लू थंडीत कुडकुडत असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ आपल्या चालकाला वाहन थांबवण्यास सांगितले. अचानक वाहन थांबवण्यास सांगितल्याने चालक क्षणभर गोंधळून व घाबरून गेला. आईसाहेब स्वतः गाडीतून खाली उतरल्या व चालत थंडीने कुडकुडणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाजवळ गेल्या. त्या मुक्या प्राण्याला स्वतः उचलून घेऊन पुन्हा गाडीत जाऊन बसल्या. रात्री 2 वाजता शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात गेल्यानंतर तेथील सेवकांना दूध आणावयास सांगितले. आणलेले दूध त्या पिल्ल्याला पाजून आईसाहेबांनी स्वतः त्याला झोपवले. ते कुत्र्याचे पिल्लू झोपल्यानंतरच त्या झोपण्यासाठी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासात जात असताना कल्पनाराजे यांनी पिल्लाची चौकशी करून त्याची संपूर्ण जबाबदारी धोलवड तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नलावडे यांच्याकडे देऊन त्यांना त्या पिल्लाचे संपूर्ण पालनपोषण तसेच देखभाल करण्यास सांगून त्या मार्गस्थ झाल्या. कल्पनाराजे भोसले यांचे प्राणीप्रेम तसेच कुत्र्याच्या लहान पिलाप्रती असलेल्या कळवळा पाहून त्यांचे सेवक शासकीय विश्रामगृहातील कर्मचारी व त्यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते अचंबित झाले असल्याचे दिसून आले.